नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये जागतिक चिमणी निमित्त महापालिकेच्या माजी वसुंधरा अभियानांतर्गत आणि खोपा बर्ड्स हाऊस आभाळमाया फाउंडेशन बर्ड सॉंग तर्फे या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यंदा स्पर्धेचे सहावे वर्ष असून तब्बल एक हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी सौभाग घेतला विशेषत यंदा बाबा आजी आजोबा यांनाही या स्पर्धेत सहभागी होत आले त्यामुळे अबालवृद्धांनी चिवताईच्या रक्षणाचा संदेशही या निमित्ताने दिला यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी पालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत या स्पर्धा संपन्न झाल्या महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न झाल्या रविवारी सकाळी साडेआठ वाजता स्पर्धेस प्रारंभ झाला कृत्रिम घरट्यांवर खोपा रंगरंगोटी करण्यात आली विविध गटात झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक, एक चित्रे खोप्यावर रेखाटली ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी नगरसेविका उर्मिला बेलवलकर बर्ड साँगचे शरद आपटे प्राचार्य एम एस रजपूत खोपा बर्ड हाऊसचे सचिन शिंगारे सुनीता शिंगारे प्राचार्य शशिकांत तैनाप्रे बडोदा बँकेचे व्यवस्थापक श्रेयस परमार यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले खोपाबर्डची टीममधील श्रीकृष्ण कोरे प्रशांत राजगिरे संजय राहुल सागरमाळी राहुल बुवा हेमंत खैरमोडे सौरभ सगडे अमित कांबळे पंकज कदम कादंबरी हिरेमठ कुडाळ वनविभागाचे रोहित माईणकर दामाणी हायस्कूल परेश पाटील व त्यांची टीम पटवर्धन हायस्कूलचे नवनाथ लाड यांनी संयोजन केले इनरव्हील क्लब बँक ऑफ बडोदा सांगले यांनी विशेष सहकार्य केले भाऊसाहेब ननवरे विजय कोळेकर साक्षी गाडगे सागर सगरे दत्तात्रय मागाडे चैतन्य शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले